तिथे पहाड़ी भागा मध्ये आणि वैली मध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये तणाव निर्माण झाला, हिंसा सुरू झाली, लोक मारले गेले, अनेक लोक ज्यांचा मृत्यू झाला या हिंसाचारामध्ये त्यांच्या बॉडीज हॉस्पिटल मध्ये मॉर्चुरी मध्ये आहे। राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनामाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। एक महत्त्वाचा विषय म्हणजे आज आपल्या समोर मणिपूर मध्ये जी घटना घडत आहे किंवा जो घटनाक्रम 3 मे पासून सुरू झाला तो एक विषय आपल्या समोर आहे। 3 मे पासून तिथे पहाड़ी भागा मध्ये आणि वैली मध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये तणाव निर्माण झाला, हिंसा सुरू झाली, लोक मारले गेले, अनेकांची घर जाळल्या गेली, पोलीस स्टेशन लुटून तिथल्या बंदुका घेऊन लोक निघून गेले आणि मोठ्या प्रमाणात पूजा स्थळ विशेष करून चर्च ज्याची संख्या 250 हून अधिक आहे अशी उद्ध्वस्त करण्यात आली। ही परिस्थिती मणिपूर मध्ये आहे। जवळपास 150 लोक या मध्यंतरीच्या काळामध्ये तिथे मारल्या गेले, शेकडो नाही हजारो घर जाळल्या गेले, हजारो लोक तिथून पलायन करून इतरत्र गेले, काही उत्तर पूर्वी राज्यांमध्ये मिझोराम आसाम मध्ये गेले तर काही तिथून बंगाल आणि दिल्ली पर्यंत पोहोचले। अशा प्रकारची ती परिस्थिती आहे। राज्य सरकारचा कुठल्याही प्रकारचा वचक तिथे राहिला नाही, कायदा व्यवस्था पूर्णपणे तिथे संपलेली परिस्थिती निर्माण झालेली आहे। मंत्री देखील तिथे स्वतःला सुरक्षित समजत नाही अशा प्रकारची स्थिती आहे। मणिपूर मधून केंद्रामध्ये जे राज्यमंत्री आहेत त्यांचं घर देखील जाळल्या गेलं आणि त्यांचं देखील वक्तव्य आलं की राज्यामध्ये कायदा व्यवस्था पूर्णपणे आता उद्ध्वस्त झालेला आहे अशा प्रकारची ती परिस्थिती आहे। आणि याच्यात सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे 3 मेला घटनाक्रम सुरू होतो, उत्तर पूर्वी राज्यामध्ये भारतीय जनता पक्षानं एक अशा प्रकारची स्ट्रॅटेजी ठेवली की दर आठवड्याला कुठला तरी एक मंत्री तिथे जात असे, पण मणिपूरमध्ये हे सुरू झाल्यानंतर तिथे कोणीही काही गेलं नाही। 25 दिवसानंतर 28 मेला तिथे गृहमंत्री माननीय अमित शहा पोहोचतात, 15 दिवसाची ती वेळ मागतात तिथल्या सर्व लोकांशी चर्चा करून की मला संधी द्या, मी इथे काहीतरी तोडगा काढीन, पण त्यातून काहीही निष्पन्न होत नाही, हिंसाचार तसाच्या तसाच सुरू आहे। आणि इतके दिवस लुटून गेले, आजपर्यंत पंतप्रधानांची सवय तर आता पूर्ण देश चांगल्या प्रकारे जाणून आहे की कुठला ना कुठला विषय त्यांना हवा की ज्याच्यावरती ते आपले विचार लोकांसमोर मांडतील, पण इतका हिंसाचार मणिपूर मध्ये सुरू आहे, एक शब्द ही तिथे लोकांना अपील करून तिथे शांतता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून पंतप्रधानांना अद्याप काही तशा प्रकारे काही केलेलं नाही। अनेक लोक ज्यांचा मृत्यू झाला या हिंसाचारामध्ये त्यांच्या बॉडीज हॉस्पिटलमध्ये मॉर्चुरीमध्ये आहे, कुटुंबाला त्या अद्याप देण्यात आलेल्या नाही। ती ही एक अशी भयावह परिस्थिती आहे। मी स्वतः तिथे माननीय काँग्रेस अध्यक्ष खरगे साहेबांनी एक शिष्टमंडळ तिथे जाण्याकरता नियुक्त केलं होतं, एक सुदीप रॉय बर्मन त्रिपुराचे माजी मंत्री, भक्तचरण दास जे मणिपूरचे आमचे AICCचे प्रभारी आहेत ते, आणि एक अजय कुमार जे माजी खासदार आहे आणि AICCचे महत्वाचे पदाधिकारी आहे, आम्ही तिथे गेलो। पण तिथे परिस्थिती अशी आहे की जवळपास 350-400 रिलीफ कॅम्प्स असतानाही आम्ही कुठे तिथे पोहोचू शकलो नाही।
कारण की पोलिसांनी आम्ही विमानतळावरती पाय ठेवल्याबरोबर लिखित आम्हाला कळून दिलं की तिथे आपण काही जाऊ शकत नाही, तर अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि आम्हाला चिंता आहे की पंतप्रधान याच्या संदर्भात का बोलत नाही, त्यांची काय भूमिका आहे, ते का तिथे शांतता निर्माण करण्याच्या संदर्भात काही प्रभावी उपाय करत नाही, हे एक मुद्दा म्हणून आपल्या समोर सांगायचं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.